मुंबई म्हटलं की समोर येतात कायम धावत असणारी माणसं, रस्त्यावर माणसांची आणि वाहनांची मोठी गर्दी, प्रवाशांचा मोठा ताण सहन करत या गर्दीतून वाट काढणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था। अशाच एका बेस्टच्या बसमध्ये एका बालकाची प्रकृती खालावली आणि मग या बसच्या चालकाने आणि वाहकाने कोणताही विचार न करता बस तत्परतेने रुग्णालयात नेली आणि आपल्याकडील असलेली रोकड त्या रुग्णालयात भरून त्या बालकाचे प्राण वाचवले। पाहूया या मानवतेच्या आदर्श वर्तनाची गोष्ट। मुंबई एक न थांबणारे शहर आहे। हे शहर सतत धावत असतं, पण या शहरातल्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे दुर्दम्य चैतन्य आणि सकारात्मकता। आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच अप्पासाहेब लोहार आणि किशोर दाणे यांची। त्यांनी शिवम पारकर या 5 वर्षाच्या मुलाचं आयुष्य वाचवलंय। किशोर हे BST मध्ये बस चालक आहेत आणि अप्पासाहेब बस वाहक। पूजा पारकर यांनी मुंबईतल्या माहीम इथल्या सीतळादेवी इथून वरळीला जाणारी बस पकडली होती आणि त्यांच्या मुलाला बसमध्ये शिरल्यावर फिट्स येऊ लागल्या। पूजाताई खूप घाबरल्या आणि त्यांना काय करावं सुचेना। ही सगळी परिस्थिती पाहून वाहक, चालक आणि अगदी तिकीट तपासनीस यांनी समय सूचकता दाखवली आणि सर्व प्रवाशांना विनंती करून बस रिकामी केली आणि थेट नेली जवळच्या रुग्णालयात। या घटनेची माहिती आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया। 22 तारखेला आम्ही बस घेऊन 33 नंबरची गोरेगाव स्टेशन ते नेहरू तारांगणा जात असताना सेना भवनला गाडीमध्ये काही आवाज आला। असा मोठा आवाज आला की मला वाटलं कोणतरी बाई ओरडते मोठ्याने। मी बघितलं, चौकशी केली तर एक पोराला तिच्या मुलाला फिट आली होती। ती फिट बघून पॅसेंजर पण घाबरले होते। तर मग मी आणि पॅसेंजर सर्व कालवा करायला लागले, बाई काय झालं काय झालं म्हणून। शेवटी त्या मुलाकडे मी गेल्यावर मला कळलं की त्या पोराला फिट आली। मग मी ड्रायव्हरकडे गेलो, ड्रायव्हर बोलला काहीतरी आपण करायला लागेल। मग तो बोलला की आपण चौकशी करू आणि शेजारी कोण दवाखाना आजूबाजूला कोण हॉस्पिटल वगैरे असेल पहिले या मुलाची ट्रीटमेंट घेऊ। तर आतमधलाच काही पॅसेंजर म्हणले की बाजूलाच ठाकूर हॉस्पिटल आहे, आपण तिथे पाहिजे तर मग ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आम्ही त्या मुलाला घेऊन गेलो आणि त्या मुलाचे ताबडतोब उपचार सुरू केले। आम्ही नेहमीप्रमाणे ड्युटी असताना काय झालं, सिटीलाईट बसस्टॉप आहे ना, तिथे शाळे सुटण्याचा टाइम होता, त्यावेळेस 8-10 मुलं आणि त्यांचे पालक गाडी चढले। आता गाडी चढले, गाडीत थोडी मी पुढे गेलो की गाडीतून आवाज आला, त्या मुलाच्या आईचा रडण्याचा, मुलाला हाका मारत होती। आता मी आवाज आला की पॅसेंजर पण ओरडायला लागले आणि ते हाका मारत, बाळा उठ शुभम उठ, त्या मुलाला हाका मारत होती ते मुलाच्या। तर मी थांबवली गाडी, बघितलं तर काहीतरी झालं म्हणून मी थोडी गाडी साईडला घेतली। तोपर्यंत हात गेला तिथं आणि माझ्याकडे आला, असं असं झालंय। मग आम्ही म्हणलं आपल्याला पहिलं तर हॉस्पिटलला किंवा दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे। आणि पॅसेंजरला विचारलं इथं जवळ कुठं हॉस्पिटल आहे का दवाखाना, तर एकानं सांगितलं बाबा इथं सिग्नललाच हॉस्पिटल आहे। तर ठीक आहे, मी लगेच काय केले, गाडी घेतली, पेशंटर सहित घेऊन गेलो हॉस्पिटलला आणि हॉस्पिटलच्या गेटला दरवाजा समोरच उभा करून हे मुलाला घेऊन गेले हॉस्पिटलला। आणि नंतर मी पेशंटर सहित थोडी पॅसेंजरनंच उलट भरपूर मदत केली आम्हाला की आता तिथं म्हणजे बस आपली मोठी, त्यामुळे दुसऱ्या गाडी पास होत नव्हत्या। पॅसेंजर सहित मी गाडी घेतली पुढं आणि वळवून आणून साईडला लावली। नंतर हा आला त्या मुलाला ॲडमिट करून, नंतर खाली येऊन हा मग बसमधनं पॅसेंजर घेऊन दुसऱ्या बसमध्ये त्यांना हे केलं पाठवलं पुढे। या घटनेला प्रसिद्धी मिळाल्यानंतर बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनीही मुलाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी लागणारे पैसे देखील ही दोघं द्यायला तयार होती। खरं तर अशा सकारात्मक आणि मदतीच्या घटना अनेकदा घडत असतील, परंतु या घटनेची नोंद घेतली गेली ती ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या तन्वी गवाणकर हिने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे। तिने या घटनेबद्दल वाहक आणि चालकाचे आभार मानले होते। या घटनेला प्रसिद्धी मिळाल्यानंतर बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आणि त्यांना प्रोत्साहन दिलं, अभिनंदन केलं। अशा सकारात्मक घटना पाहिल्या की माणुसकी अजूनही टिकून आहे याची जाणीव होते। दूरदर्शन बातम्यांसाठी कपिल मस्के आणि तबस्सुम मलिक, मुंबई।